औचित्याच्या मुद्द्याचा इश्यू आपण मागच्या काळात मी असताना सुरू केला अध्यक्ष महाराज, विभागाकडून उत्तरच येत नाही. अध्यक्ष महाराज, तुमच्या मंत्रिमंडळात अध्यक्ष महाराज तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर पोलीस भरती करतात आपण, तसं तुमचे मंत्री पण कंत्राटावर आहेत. कोणी मंत्री कंत्राटावर नाही, तुमची कंत्राटावर याची इच्छा असेल तर आम्ही विचार करू, तर आम्ही विचार करू. दुसरं मी त्याच्यावर सविस्तर निवेदन करेल, कुठेही पोलीस कंत्राटावर घेतले जात नाहीत, जाणार नाहीत. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, मी देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने या ठिकाणी भूमिका मांडली, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष वर किती प्रेशर असतं त्याची जाणीव मला पण आहे, मी त्या चेअरला होतो. अध्यक्ष महाराज, आपल्या कामकाजामधलं थोडेसे बदल आता मोठ्या प्रमाणात जाणवतो. अध्यक्ष महाराज, आपण जेव्हा विभागनिहाय जेव्हा चर्चा करत होतो, अध्यक्ष महाराज, आम्ही 99 आलो त्यावेळेस आम्ही पाहत होतो अध्यक्ष महाराज, आणि 99-2004 नंतर आपण पाहिलं की विभागनिहाय जेव्हा चर्चा होत होती त्यावेळेस मंत्री महोदय 20-25 मिनिटं त्याच्यावर उत्तर द्यायचे, ते सगळे विषय घेतले जात होते. अध्यक्ष महाराज, जे पोटतिडकीनं आमदार या ठिकाणी जे प्रश्न मांडतात आपल्या मतदारसंघाचे किंवा राज्याचे, आपण आता अलीकडच्या काळात पाहिलं अध्यक्ष महाराज, की जिलोटिंग आपली समजा 5:30 असेल तर 5 उत्तर द्यायला मंत्री उभे होतात आणि अर्थमंत्री पूर्ण गोपालकाला करतात अध्यक्ष महाराज, आणि मग त्या सगळ्या प्रश्नाचं एक सगळं व्यवस्था संपून जाते. अध्यक्ष महाराज, खऱ्या अर्थानं अध्यक्ष महाराज, मला असं वाटतं की विभागनिहाय चर्चा हा प्रत्येक आमदारांचा अधिकार आहे, आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे, त्याला उत्तर भेटणं या ठिकाणी ते पण काळाची गरज आहे. अध्यक्ष महाराज, ते पण सुधार केला पाहिजे. औचित्याच्या मुद्द्याचा इश्यू आपण मागच्या काळात मी असताना सुरू केला, अध्यक्ष महाराज, विभागाकडून उत्तरच येत नाही. अध्यक्ष महाराज, त्याच्यावरची काळजी घेतली पाहिजे. आता तुम्ही चीफ सेक्रेटरी कारवाई करा असं मी म्हणणार नाही, पण अध्यक्ष महाराज, मूळ प्रश्न आहे की जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडतात त्यांना त्या ठिकाणी उत्तर तरी आले पाहिजे. अध्यक्ष महाराज, आणि विशेष करून माननीय उपमुख्यमंत्री मोदी, आपण सांगितलं की आता हा जो अलीकडचा काळ आपण पाहिला, तुमच्या मंत्रिमंडळात अध्यक्ष महाराज तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर पोलीस भरती करतात आपण, तसं तुमचे मंत्री पण कॉन्ट्रॅक्टवर आहेत, ते उत्तर देत असताना त्यांना जे काही ब्रीफिंग येतं ते उत्तर फिरवतात आणि म्हणून प्रश्नाला वेळ लागतं आणि मग सभागृहामध्ये एका प्रश्नाला वेळ लागतो. पॉइंटेड उत्तर द्या ना. तुमचं उत्तर पॉइंटेड मिळालं की कोण इथं चर्चा करायला इथं जास्त, प्रत्येकानं असलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. तर कोणी मंत्री कंत्राटावर नाही, तुमची कंत्राटावर याची इच्छा असेल तर आम्ही विचार करू, तर आम्ही विचार करू. दुसरं मी त्याच्यावर सविस्तर निवेदन करेल, कुठेही पोलीस कंत्राटावर घेतले जात नाहीत, जाणार नाहीत. अध्यक्ष महोदय, प्रोसिजर सभागृहातल्या कामकाजाचाच विषय म्हणून हा मुद्दा मांडतो. हे जे समोर आमच्या ठेवलेलं आहे हे अतिशय उपयोगी आहे आणि याच्यात कोण बोलणार आहे, बोलू इच्छिणाऱ्यांची नावंही येतात याच्यात. अध्यक्ष महोदय, माझी सूचना आहे की आपल्याकडून प्रिफरन्स आता याच्यानंतर हा बोलेल, त्याच्यात नंतर हा बोलेल, अशी देखील इंडिकेशन झालं की यानंतर माझा नंबर आहे, तर मला वाटतं त्याला जास्त सगळ्यावरनं नवीन वाद सुरू होईल. नाही होणार, नाही. तुम्ही चॉईस दिला आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनची सबमिशन आपल्याकडे झाल्यावर अत्यंत महत्वाच्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनलाच मान्यता आपण दिली तर तेवढेच होतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षवेधी सभागृहात, आता मला वाटतं 34 मी काम करतोय, लक्षवेधी टू द पॉइंट प्रश्न विचारले पाहिजेत. आम्ही देखील आधी भाषण करायचं आणि मग शेवटच्या टप्प्यात प्रश्न विचारायचं, दिस इज नॉट फेअर. त्यामुळे मंत्री महोदयांनी देखील टू द पॉइंट उत्तर दिलं पाहिजे आणि आमदार विधानसभा सदस्यांनी मोठं भाषण करण्याच्याऐवजी जो प्रश्न आहे तो लक्षवेधीत मांडलेलाच असतो, मंत्री महोदय त्याचा अभ्यास करून आलेला असतात असं गृहित धरलेलं असतं. त्यामुळे साधारण 4-5 प्रश्नानंतर लक्षवेधी क्लोज होऊन पुढची लक्षवेधी केली पाहिजे. 13-13, 14-14 लक्षवेधी आपण रेकॉर्डवर घेतो आणि मग त्या वेळेत नाही झाले अध्यक्ष महोदय तर मग खालच्या मागे राहिलेल्या लक्षवेधीच्या सदस्यांना निराशा येते आणि म्हणून टू द पॉइंट प्रश्न विचारणे आणि हा जो समोर आमच्या कॉम्प्युटर ठेवलाय याचा वापर कसा करायचा याच्यासाठी एक दुपारी म्हणजे प्रश्नोत्तराच्या तासानंतर याचे फॅसिलिटीज काय आहेत आणि कसा वापर होतो, आम्हाला याचा कसा फायदा होईल याचा एक 20 क्लास सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळ्यांना मिळून सगळे हजर असताना घ्यावा.